वेलकम टू स्कॉलरशिप गाइडेंस सेंटर। माय नेम इज अनिल जोशी सर एंड टुडेज टॉपिक इज इन स्कॉलरशिप आईटी डायरेक्शंस। टुडेज टॉपिक इज डायरेक्शंस मीन्स दिशा। ओके, नाउ सी क्वेश्चन रिगार्डिंग दिस डायरेक्शन। फर्स्ट सी हाउ मेनी डायरेक्शंस आर देयर। सी ऊपर जो रहता है उसको क्या बोलते हैं हम, नॉर्थ। देन नीचे रहता है वो साउथ। राइट साइड इज ईस्ट, दिस इज राइट साइड डायरेक्शन। ओके, एंड लेफ्ट साइड डायरेक्शन इज वेस्ट। ओके, ईस्ट और नॉर्थ के बीच में जो रहती है डायरेक्शन इन बिटवीन ईस्ट एंड नॉर्थ इज नॉर्थ ईस्ट। डायरेक्शन इन बिटवीन नॉर्थ एंड वेस्ट इज नॉर्थ वेस्ट। सिमिलरली रिमेंबर डायरेक्शन इन बिटवीन वेस्ट एंड साउथ इज साउथ वेस्ट। ओके, साउथ एंड वेस्ट दैट इज साउथ वेस्ट। ओके, एंड साउथ एंड ईस्ट इज साउथ ईस्ट। रिमेंबर दिस एट डायरेक्शंस। ओके, नाउ सी मेन डायरेक्शंस आर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ एंड साउथ। एंड सब डायरेक्शंस साउथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, साउथ ईस्ट एंड नॉर्थ वेस्ट। देन यू सी पेयर ऑफ अपोजिट डायरेक्शन, ईस्ट एंड वेस्ट आर अपोजिट टू ईच अदर। ईस्ट ये साइड में रहेगा तो वेस्ट ये साइड में, सी अपोजिट डायरेक्शन इन दिस वे। ओके, नॉर्थ एंड साउथ, नॉर्थ किधर रहता है, नॉर्थ ऊपर नॉर्थ, एंड देन योर साउथ इज बिलो साइड दैट इज साउथ। ओके, दिस इज योर ईस्ट एंड दिस इज योर वेस्ट। देन साउथ वेस्ट एंड साउथ ईस्ट, ओके, दीज आर अपोजिट। साउथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, दीज आर ऑल्सो अपोजिट डायरेक्शंस। अंडरस्टूड? देन नेक्स्ट वन इज सी सम एग्जाम्पल्स रिगार्डिंग दिस। फर्स्ट एग्जाम्पल इज सी सोहम इज स्टैंडिंग इन अ ग्राउंड फेसिंग ईस्ट। सोहम एक ग्राउंड पर खड़ा है और फेसिंग ईस्ट का मतलब क्या कर रहा है, वो ईस्ट में फेस है उसका, फेस का मतलब मुंह। अब हम डायरेक्शन देखते, देखो ये हमारा क्या है, ईस्ट है, बराबर, ये ईस्ट है ना, ई मीन्स ईस्ट। अंडरस्टूड? ईस्ट का मतलब ई, मैं शॉर्टकट यूज करूँगा ईस्ट के लिए, ई यूज करूँगा, ठीक है, ईस्ट। तो इसका फेस, एरो जिस साइड में रहेगा उधर फेस रहेगा, फेस ईस्ट में। ही टर्न्स टू हिज राइट ट्वाइस। अभी इस साइड में खड़ा है वो, तो उसका राइट साइड किधर आएगा, राइट हैंड इधर आएगा, बराबर, ये साइड में राइट हैंड आएगा और ये साइड में क्या आएगा, लेफ्ट हैंड आएगा। ये समझ लो राइट हैंड इकड़े, लेफ्ट हैंड इकड़े, बराबर। आता तो काय करतो, ही टर्न्स टू हिज राइट ट्वाइस, राइट साइडला काय करतो, दोन वेळा वळतो, म्हणजे बघा इन राइट अँगल, राइट अँगल म्हणजे 90 डिग्री। आता इथून एकदा इकडे गेला फर्स्ट टाइम, म्हणजे आता मूव कुठे होणार, त्याचं तोंड इकडे होणार, अगेन ही मूव्ह अगेन राईट अँगल। नाऊ हिअर मूव्ह इज टुवर्ड्स विच साईड इज, दिस डायरेक्शन इज वेस्ट, रिमेंबर वेस्ट। देन विच डायरेक्शन ही इज फेसिंग नाऊ। ओके, तो ये फेस कौन से डायरेक्शन में कर रहा है अभी, वेस्ट में। ओके, एंड देयरफॉर योर आंसर इज ऑप्शन नंबर सेकेंड दैट इज वेस्ट। अंडरस्टूड? देन नेक्स्ट प्रॉब्लम इज द लेफ्ट हैंड ऑफ संजय इज टुवर्ड्स वेस्ट। नाउ सी संजय का जो लेफ्ट हैंड है वो टुवर्ड्स क्या है, वेस्ट में है। अभी देखो वेस्ट में लेफ्ट हैंड है, इसका मतलब संजय, वन मिनट, इफ इट्स लेफ्ट हैंड इज टुवर्ड्स वेस्ट, लेफ्ट हैंड वेस्ट में रहेगा तो किस डायरेक्शन में वो फेस करेगा। देखो हम इधर डायरेक्शन निकालते हैं, ये नॉर्थ है, ओके, ये हमारा ईस्ट, ओके, ये क्या है वेस्ट और ये साउथ। ओके, अभी उसका लेफ्ट हैंड किस में, वेस्ट में, वेस्ट में लेफ्ट हैंड है तो वो खड़ा कैसा रहेगा, नॉर्थ में उसका मुंह रहेगा, बराबर, उसका मुंह किधर रहेगा, नॉर्थ में। तो ये लेफ्ट हैंड हो गया, ये राइट हैंड इधर। ओके, द लेफ्ट हैंड ऑफ संजय टुवर्ड्स वेस्ट, संजयचा लेफ्ट हैंड वेस्टला है, कळलं। ही टर्न्स टू हिज राइट थाइस, अभी वो राइट साइड में तीन बार क्या करेगा, टर्न करेगा। ओके, अभी देखो इधर से ये साइड गया, इधर फर्स्ट टाइम टर्न हुआ वन टाइम, देन फिर इधर से 90 डिग्री इधर हुआ तो टू टाइम हुआ, बराबर, फिर इधर से इकडून इकडे जाणार ना 90 डिग्री, देन हियर इट इज थ्री टाइम्स। आता बघा त्याचं तोंड कुठे आहे, इकडे वेस्टला, बरोबर, थ्री टाइम्स आला टर्न। देन इन विच डायरेक्शन हिज राईट हँड, आता इकडे तोंड आहे, बरोबर, मग राईट हँड कोणत्या डायरेक्शनला असणार आहे, ऑब्विसली हे बघा इकडे राईट हँड असणार, बरोबर, इकडे तोंड आहे ना, तुमचं तोंड या साईडला आहे, मग राईट हँड बघा कुठे असतो, इकडे असतो, आणि लेफ्ट हँड या साईडला, मग राईट हँड कोणत्या साईडला, इकडे वरची साईड कोणती आहे, उपर का साईड कोणती आहे, नॉर्थ, अँड देअरफॉर युअर ऑप्शन नंबर थ्री नॉर्थ इज युअर करेक्ट
answer. Okay. Then next is Meena is standing in ground facing north. Meena एक ground पे north में face कर रही है. Means कैसे रहेगी वो देखो. Meena is standing in a ground facing north. ये north side में उसका face है. Arrow करता हूँ मैं जिस side में face है. ठीक है. From there she walks 20 steps. Okay. उधर से वो क्या किया उसने. Walks 20 steps. वो 20 steps क्या किया उसने. Walk किया north से. ठीक है. 20 से मीन्स इधर से वो आगे गई. कितना गई 20 स्टेप्स. ठीक है 20 स्टेप्स आगे गई. शी वॉक्स 20 स्टेप्स. देन शी टर्न्स लेफ्ट. अभी इसका राइट साइड कौन सा आएगा. दिस इज हियर राइट साइड शी एंड लेफ्ट साइड ऑफ दैट मीना इज दिस वन. देन ही टर्न्स लेफ्ट एंड वॉक 10 स्टेप्स. अभी वो लेफ्ट पे टर्न हुई. ये साइड में मूव था ना. अभी ये साइड में टर्न हुई और कितना स्टेप किया 10 स्टेप्स. 10 स्टेप मूव किया इधर. ये अभी मूव इधर हुआ. अगेन शी टर्न्स लेफ्ट. अभी इसका लेफ्ट साइड कौन सा होगा. ये साइड में मूव होगा तो ये साइड में ना. अगेन शी टर्न लेफ्ट मीन्स ऐसा बराबर. सो नाउ इन विच डायरेक्शन हर राइट हैंड इज. अभी आप अगर समझो ये डायरेक्शन में खड़े हैं. आप इमेजिन करो ये साइड डायरेक्शन में खड़े हैं तो आपका जो राइट हैंड है तो अभी ये साइड में खड़े हैं तो राइट हैंड किधर आएगा. ये साइड में आएगा बराबर. और लेफ्ट हैंड किधर आएगा. इधर. बगैर राइट हैंड इकड़े येणार ना. इकड़े असं तोंड करून उभा असाल तर मग आता इकडची साइड जी आहे या साइडची. इकडची साइड कोणती असते आपली. वेस्ट ना. म्हणजे आन्सर काय येणार आपलं. वेस्ट. ओके. और आन्सर इज वेस्ट. कळलं का नक्की. बघा ही पहिली अशी सर्व चालत गेली. मग डावीकडे वळली. पुन्हा डावीकडे वळली. तर ही डायरेक्शन कोणती झाली. इकडची साऊथ. मग राईट हँड कुठल्या साईडला येणार. या साईडला. बरोबर. आला का लक्षात. ही साईड कोणती आहे. तर वेस्ट आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन इज इन द एडजॉइनिंग प्लॉट व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मिनट हँड. अभी इसमें मिनट हँड कौन सा है. ये आहे बरोबर. ये ओवर हँड रहता है. छोटा जो रहता है वो क्या रहता है. ओवर हँड. मिनट हँड कौन सा रहता है. बड़ा वाला रहता है. ठीक है. मोठा असतो तो काय असतो. मिनट हँड. आणि छोटा असतो तो काय असतो. ओवर हँड. बरोबर. मग आता ही डायरेक्शन कोणती आहे. इथे कोणती आहे बघा आपली. इथे कोणती असते. ईस्ट असते. बरोबर. इथे कोणती असते. साऊथ असते. आणि साऊथ आणि ईस्टच्यामध्ये काय असणार आहे. साऊथ ईस्ट. व्हेरी इझी क्वेश्चन. साऊथ ईस्ट डायरेक्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन इज रवी इज फेसिंग द डायरेक्शन ऑफ सनसेट. आता रवी जो आहे तो सनसेटच्या डायरेक्शनला फेस करतो आहे. सनसेट कोणत्या साईडला होतो. तर वेस्टला होतो. बरोबर. रवी इज फेसिंग टू डायरेक्शन ऑफ सनसेट. म्हणजे आता समजा रवी आहे. इथे ही ईस्ट आहे. ओके. अँड दिस इज युअर वेस्ट. फेसिंग म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे. उसका मुख इधर आहे. वेस्ट साइड में आहे. टुवर्ड वेस्ट सनसेट. ही टर्न थ्रू राईट अँगल. राईट अँगल फ्रॉम द राईट साईड. अभी ये साइड में मूव है तो उसका राइट साइड कौन सी डायरेक्शन में रहेगा. ये. बराबर. राइट साइड में क्या किया उसने. राइट एंगल में टर्न हुआ. फ्रॉम द राइट साइड. नाउ विच डायरेक्शन इज फेसिंग. अभी वो कौन से डायरेक्शन में रहेगा. राइट साइड में भी क्या तो विच डायरेक्शन. वेरी इजी. अभी देखो फिर एक बार. रवि राइट साइड में टर्न किया हुआ. ये वेस्ट में था मुँह. इधर टर्न किया राइट साइड में 90 डिग्री में. तो ये डायरेक्शन कौन सा है. नॉर्थ है. तो ऑब्वियसली अवर आंसर इज नॉर्थ डायरेक्शन. ओके. अवर आंसर इज नॉर्थ डायरेक्शन. अंडरस्टूड. देन नेक्स्ट. Then next question is, see next one is sixth question. When Suresh left for office in the morning at 9 a.m. He is facing the sun. He turns to right through right angle and again turns his right through right angle. Which direction he is facing now? अभी जो सुरेश है बराबर. सुरेश left for office. ऑफिस के लिए निकला है बराबर. अभी देखो सुरेश है वो ऑफिस के लिए निकला है. मॉर्निंग 9 एम. ये इम्पॉर्टेंट नहीं है कुछ. ये ऐसे ही है. ही इज फेसिंग द सन. फेसिंग द सन का मतलब ईस्ट में रहेगा उसका मुंह. ठीक है. ये ईस्ट है. ये हमारा क्या है. ऊपर क्या रहता है मैंने बोला. नॉर्थ. दिस इज यूअर साउथ. एंड दिस इज यूअर वेस्ट. ओके. उसके बाद क्या बोला. ही टर्न्स टू राइट थ्रू राइट एंगल. अभी इसका इस साइड में मुंह है तो राइट एंगल. राइट साइड ये क्या आएगा. लेफ्ट हैंड. बराबर. आप खड़ा होकर देखिए ऐसा. लेफ्ट हैंड. तो ये क्या आएगा. राइट हैंड. ओके. राइट हैंड में राइट ऐसा मूव हुआ. तो मूव अभी किधर आया. साउथ में आया.
एंड अगेन टर्न्स टू इज राइट थ्रू राइट एंगल, फिर एक बार इधर से टर्न हुआ राइट एंगल में, तो मुंह अभी किधर आया, वेस्ट में, बराबर। तो क्वेश्चन इज विच डायरेक्शन ही इज फेसिंग नाउ, तो अभी कौन से डायरेक्शन में आएगा, वो वेस्ट में आएगा, तो आंसर इज वेस्ट। ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज 7.1, पुष्पा इज फेसिंग ईस्ट एंड टर्न्स ट्वाइस थ्रू राइट एंगल टू हर लेफ्ट एंड एंटर इन टू टेम्पल। इसका मीनिंग समझो, पुष्पा जी है ती कुठे तोंड करून होती, ईस्टकडे, त्यानंतर ती तिच्या उजव्या हाताला दोन वेळा राईट अँगलमध्ये काय झाली, वळली, राईट अँगल उजव्या हाताला नाही सॉरी ट्वाईस थ्रू राईट अँगल टू हर लेफ्ट, लेफ्ट म्हणजे डाव्या हाताला, डाव्या पाय ऐकतो, डाव्या हाताला वळली अँड एंटर इन टू टेम्पल, आणि कशामध्ये एंटर केली, टेम्पलमध्ये। देन इन विच डायरेक्शन इज द एंट्रन्स ऑफ द टेम्पल, एंट्रन्स कुठच्या टेम्पल का, कन्फ्यूज नाही होणार इधर। अभी देखो पुष्पा इज फेसिंग ईस्ट, अभी ये हमारा ईस्ट है, ठीक है, दिस इज युअर नॉर्थ, देन दिस इज साउथ एंड दिस इज वेस्ट। ओके पुष्पा इज फेसिंग टुवर्ड्स ईस्ट, ईस्ट में आई एंड टर्न्स ट्वाइस थ्रू राइट एंगल टू हर लेफ्ट, अभी ईस्ट में ये खड़ी है तो इसका राइट साइड किधर आएगा, राइट हैंड ही आएगा और ये लेफ्ट हैंड आएगा, लेफ्ट में कितना बार टर्न हुई, ट्वाइस, ट्वाइस का मतलब टू टाइम्स, अब इधर से इधर गई, ये साइड में मूव हुआ, वन टाइम हो गया, अभी फिर इधर से इधर लेफ्ट में, अभी कितना बार हो गया, टू बार हो गया, टू टाइम हो गया, बराबर। अभी उसके बाद इसका फेस, इसका मुंह ये साइड में, देखो पुष्पा का मुंह ये साइड में है, बराबर। लेकिन क्या पूछा है, इन विच डायरेक्शन इज एंट्रेंस ऑफ टेम्पल, अगर पुष्पा ऐसी एंटर कर रही है तो ये जो टेम्पल है अपना, बराबर, ये आपका टेम्पल रहेगा, उसका मुंह कौन सी साइड में रहेगा, ये साइड में रहेगा ना, बराबर, क्योंकि इस पर एंटर कर रही है, तो ये साइड कौन सा है, ये साइड का ईस्ट है, इधर कंफ्यूज नहीं होना है, तो आपका आंसर क्या आएगा, ईस्ट। कळलं का, ही जर इकडून इकडे डावीकडे वळते, ही इकडून आत एंटर करते, मग देवळाचं तोंड कुठे असणार आहे, पूर्वेकडे असणार ना, ईस्टला असणार, कळलं नक्की। देन नेक्स्ट क्वेश्चन इज अमोल्स हाऊस इज इन द ईस्ट फ्रॉम स्कूल, अमोल्स हाऊस कुठे आहे, ईस्टला आहे स्कूलच्या, हे स्कूल आहे इथे, इथे स्कूल आहे त्याचं, बरोबर, आणि हिअर इट इज अमोल्स हाऊस, दॅट इज गिवन, ही फॉलोज द पाथ आज शोन बिलो, फाइन हाउ मेनी टाइम्स ही टर्न्स टू साउथ व्हाइल गोइंग फ्रॉम स्कूल टू होम, अभी ये साउथ में कितना बार टर्न हुआ है, अभी देखो ये नॉर्थ है, ये क्या है हमारा साउथ, साउथ मीन्स नीचे की टाइप, बराबर। अभी देखो साउथ में इधर से वह निकला, इधर से निकला, साउथ मीन्स ये डायरेक्शन में कितना बार मूड आए बोले एक ना, ठीक है, अभी इधर से निकला, देखो नीचे आया तो इधर फर्स्ट टाइम मूड हो, फिर ये गया ईस्ट में, फिर ऊपर नॉर्थ में, समझ रहे, नॉर्थ है ऊपर वाला नॉर्थ है, ठीक है, ये साइड गया तो ईस्ट, ये साइड गया तो वेस्ट, अभी नॉर्थ में गया, फिर ईस्ट में गया, अभी देखो फिर इधर से इधर आया, इधर से इधर आया मीन्स ये दो टाइम आया, साउथ में पूछा है ना, साउथ में दो टाइम, फिर इधर गया तो वेस्ट में, फिर वेस्टला गेला, बरोबर, पुन्हा बघा इथून इथे आला, साउथला आला ना, म्हणजे इथे थ्री टाइम झाला, पुन्हा इकडे गेला म्हणजे कोणती साईड, ईस्ट, देन दिस साईड इज नॉर्थ, ओके, अँड दिस साईड इज अगेन ईस्ट, म्हणजे किती वेळा तो साऊथला गेला बघा, वन टू अँड थ्री, अँड फॉर युअर आन्सर इज थ्री टाइम्स, कळलं का, कालच्या बाजूला जे येईल ना ते त्याचं साऊथ असणार, कळलं का नक्की, म्हणजे थ्री टाइम्स तुमचा काही आन्सर येईल, बरोबर। देन नेक्स्ट क्वेश्चन इज सी मिहीर इज फेसिंग ईस्ट, अब मिहीर जो आहे तो कुठे फेस करतोय, ईस्टला, मिहीर इज फेसिंग ईस्ट, तर बघू आपण हा, एक मिनिट, दिस इज ईस्ट, फेसिंग ईस्ट म्हणजे मी त्या साईडला ॲरो करतो, कळलं का, मिहीर इज फेसिंग ईस्ट, ही टर्न्स इज लेफ्ट थ्रू राईट अँगल, आता बघा लेफ्टला, म्हणजे हे बघा याचा राईट हँड कोणता असणार, हा, आणि लेफ्ट हँड हा, बरोबर, राईट अँगलमध्ये टर्न केला, म्हणजे आता कुठल्या दिशेला गेला, त्याचं तोंड नॉर्थला गेलं, बरोबर, ट्वाईस म्हटलं, आता एकदा इथे टर्न केला, आता पुन्हा दुसऱ्यांदा टर्न केला, तर आता तोंड कुठे जाईल, त्याचं मुंह कुठे जाईल, वेस्टला, बरोबर, वेस्ट। देन विच डायरेक्शन इज फेसिंग नाउ, माता कुठे गेला तर फेसिंग वेस्टला, बरोबर, वेस्ट साईड, बघा इथे होता ईस्टला, एकदा टर्न झाला वेस्टला, नॉर्थला झाला, पुन्हा टर्न झाला राईटमध्ये, वेस्टला झालं तोंड, कळलं का। देन नेक्स्ट क्वेश्चन, वन मिनिट,
अमिता वेंट्स 2 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट बाय सायकल. आता जी अमिता आहे ती ईस्टला सायकलने किती किलोमीटर गेली? 2 किलोमीटर, बरोबर. आता बघा मी तर हे जरा नीट डायग्राम काढतो. ईस्ट कुठे आहे आता तुमच्या लक्षात आलं आहे, दाखवायची गरज नाही. या साईडला ईस्ट असते, लक्षात ठेवा. ईस्ट हिअर इट इज, वर कोणती असणार आहे? नॉर्थ, बरोबर. दिस साईड इज वेस्ट अँड दिस साईड इज युअर साऊथ. ओके, अमिता वेंट 2 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट बाय सायकल. आता अमिता समजा इथून निघाली, 2 किलोमीटर गेली ईस्टला, बरोबर. ही अमिता इथे आहे, इथे होती ना. आता इथून इथे गेली 2 किलोमीटर. शी टर्न राईट अँड वेंट 3 किलोमीटर. आता हिची राईट साईड कोणती असणार सांगा? अमिताची राईट साईड इकडे गेली ना, ईस्ट साईडला. इकडे तोंड आहे, मग राईट साईड इकडे असणार. मग राईट साईडला टर्न केलं आणि किती किलोमीटर गेली? पुन्हा 3 किलोमीटर. बघा जरा नीट लक्ष द्या. शी टर्न राईट अँड वेंट 3 किलोमीटर अगेन, म्हणजे आता इथून इकडे गेली ती 3 किलोमीटर. राईट साईडला टर्न करू, हां 3 किलोमीटर, म्हणजे ही साईड कोणती आली कळलं का? साऊथ. किलोमीटर अगेन. शी टर्न राईट अँड कवर डिस्टन्स ऑफ 4 किलोमीटर. आता पुन्हा इकडे तोंड आहे, तर तिची राईट कोणत्या साईडला असणार? बघा इकडे असणार ना, या साईडला राईट असणार, बरोबर का? हां. आता ती काय करते? शी टर्न राईट अँड कवर डिस्टन्स ऑफ 4 किलोमीटर. मग आता इकडे राईट साईडला ती पुन्हा किती डिस्टन्स जाते? 4 किलोमीटर, म्हणजे 2 चा डबल. कळतंय का? इकडे मूव्ह झाला, तोंड इकडे झालं. अँड एंटर इन टू द टेम्पल. आणि या इकडे एक टेम्पल आहे, या टेम्पलमध्ये तिने काय केलं? एंटर केलं इथून अशी. फाईन, इन विच डायरेक्शन इज द एंट्रन्स ऑफ टेम्पल. आता मला सांगा, एंट्रन्स ऑफ टेम्पल ही कुठे साईडला जाते? वेस्टला जाते. मग टेम्पलचा एंट्रन्स त्याच्या अपोजिट असणार, म्हणजे कुठे असणार? ईस्टला असणार, बरोबर. अँड देअरफॉर युअर आन्सर इज ईस्ट. परत एकदा सांगतो बघा, ही अमिता आहे ती इकडून ईस्टला गेली 2 किलोमीटर, पुन्हा तिथून ती राईटला टर्न केला 3 किलोमीटर गेली, पुन्हा राईटला टर्न केला, राईट साईड ही येणार तिची, बरोबर. ही लेफ्ट हँड येणार हा इकडचा, पुन्हा 4 किलोमीटर गेली इथून आणि एका मंदिरामध्ये गेली. आता मंदिराचं तोंड कोणत्या साईडला असणार? तर ईस्ट. आणि म्हणून आपलं आन्सर काय आलं? ईस्ट. कळलं? द नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, व्हाईल गोईंग फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी, ए पासून बी पर्यंत जायचं, ॲज पर द फॉलोइंग फिगर, हाऊ मेनी टाइम्स वन हॅज टू टर्न टू द लेफ्ट. लेफ्टला किती वेळा टर्न झाला? आता जरा लक्ष द्या, ए पासून असा तर इकडे जातो आहे, बरोबर. मग आता असं जाताना राईट साईड कोणती असणार? इकडे तोंड असेल तर तुमचं बघा करून, दिस इज युअर राईट अँड दिस इज युअर लेफ्ट, बरोबर. मग आता इथून इकडे वळला, म्हणजे तो एकदा लेफ्टला वळला, एवढं क्लिअर झालं. वन टाईम झालं, इथे लिहितो मी वन टाईम. आता पुन्हा इथे ही राईट आणि ही लेफ्ट, म्हणजे आता हा इकडे कुठे वळला? राईटला वळला, म्हणजे घ्यायचं नाही आपल्याला. काय घ्यायचं आहे? फक्त लेफ्टला घ्यायचं आहे, बरोबर. आता इथे बघा, इथे याची राईट कोणती असणार? इकडे तोंड करा तुमचं, ही राईट ना, आणि ही काय असणार? लेफ्ट. ओके, बघा इकडे ही राईट होती, ही लेफ्ट होती, इकडे राईटला वळला, पुन्हा इथे पण तो राईटलाच वळतोय, म्हणजे घ्यायची गरज नाही. आता इकडे तोंड झालं तर राईट कोणती होणार? ही राईट होणार, बरोबर. कळतंय का? इकडे असं तुमचं तोंड करून बघा, राईट कोणती होणार तुमची? ही राईट होणार. आणि इकडची साईड काय होणार? लेफ्ट होणार. मग आता इकडे वळतो, म्हणजे तो लेफ्टला वळतो ना, म्हणजे इथे किती वेळा झाला? 2 टाईम्स झाला, बरोबर. 2 टाईम्स. आता इथे राईट कोणती होणार? ही राईट, म्हणजे राईटला वळला नाही कोणी उपयोग आपल्याला, बरोबर. आता बघा, इथून पुन्हा इकडे वळला, म्हणजे लेफ्टला वळला. या साईडला वळला की लेफ्टला? लक्षात ठेवा, इथे लेफ्टला वळला, बरोबर. लेफ्टला म्हणजे किती टाईम झाला? 3 टाईम्स, बरोबर. आता इथे बघा, इथे असं तोंड आहे आपलं, तर ही राईट असणार आणि ही काय असणार आहे? लेफ्ट असणार आहे, म्हणजे पुन्हा तिथून तो लेफ्टला वळतोय, म्हणजे किती टाईम झाला बघा? 4 टाईम्स वळला. कळतंय का? 4 टाईम्स. आता इथे असं तोंड, वरच्या बाजूला तोंड आहे, मग ही राईट आणि ही लेफ्ट, म्हणजे इकडे राईटला वळला, काही गरज नाही, बरोबर. आता इथे पण राईट साईड येणार ना, इकडे तोंड करा तुमचं बघा, राईट इकडे येते की नाही, म्हणजे इकडे राईटला वळला, बरोबर. आता इथून इकडे जाताना बघा, इकडे जर तुमचं तोंड असेल तर ही राईट असणार, बरोबर, आणि लेफ्ट असणार, म्हणजे आता इथे तो लेफ्टला वळतोय, म्हणजे किती टाईम झाला बघा? 5 टाईम झाला, बरोबर. आता इथे बघा, लेफ्ट कोणत्या साईडला असणार? इकडे तोंड असेल तर ह्या साईडला, आणि राईट इथे असणार, बरोबर. पुन्हा तो लेफ्टला वळला, कळतंय का? म्हणजे आता किती टाईम्स झाला लेफ्टला तो? 6 टाईम्स, बरोबर. 6 टाईम्स आणि आन्सर इज ऑप्शन नंबर 3, बरोबर. बघा परत एकदा सांगतो, इथून इथे गेला,
आता इथे कोणती आहे लेफ्ट टाइम म्हणून इकडे एकदा झाला. त्यानंतर इथे इकडे तोंड असेल तर ही काय येणार राईट, ही लेफ्ट, इथे काय येणार नाही. इकडे तोंड असेल खालच्या बाजूला तर ही लेफ्ट येणार म्हणून इथे दोनदा झाला बरोबर. पुन्हा इथे बघा ही लेफ्ट झाली म्हणून इथे तीनदा झाला. आता इथे ही लेफ्ट आहे म्हणून इथे चारदा झाला. इकडे राईट आहे बरोबर, इथे काही नाही. इथे बघा ही लेफ्ट आहे म्हणून पाचदा झाला. पुन्हा इकडे तोंड करून उभा राहिला तर ही लेफ्ट म्हणून हा सहा वेळा झाला. म्हणजे आपण किती टाइम्स केला तो सिक्स टाइम्स, म्हणजे ऑप्शन नंबर थ्री इज राईट आन्सर. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज द स्कूल इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 किलोमीटर टू द ईस्ट ऑफ द बँक. आता जे स्कूल आहे ते 4 किलोमीटर बँकच्या काही ईस्टला आहे बरोबर. स्कूल इज 4 किलोमीटर ईस्ट ऑफ द बँक. आता बघा जरा लक्ष द्या, 4 किलोमीटर बँकच्या ईस्टला स्कूल आहे. आता समजा मी बँक इथे घेतो एक मिनिट, आणि तुमची एक ही समजा तुमची बँक आहे इथे असं आपण गृहित करू. हां, स्कूल इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 किलोमीटर ईस्ट ऑफ द बँक. ईस्ट म्हणजे या साईडला, बँकेपासून या साईडला 4 किलोमीटरला स्कूल आहे. दिस इज युअर स्कूल, दिस डिस्टन्स इज 4 किलोमीटर. ओके, दिस डिस्टन्स इज 4 किलोमीटर. देअर इज अ गार्डन इन द नॉर्थ ऑफ द स्कूल ॲट 6 किलोमीटर. आता नॉर्थ कोणतं येणार, ही इकडची साईड नॉर्थ ना, म्हणजे या साईडला इकडे गार्डन आहे बरोबर. दिस इज युअर गार्डन. आता गार्डन स्कूलपासून किती किलोमीटर डिस्टन्सवर आहे, 6, एवढं कळलं. गार्डन इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 किलोमीटर फ्रॉम स्कूल, नॉर्थ साईड. नॉर्थ म्हणजे वरची बाजू. जिम्नॅशियम इज 4 किलोमीटर इन द वेस्ट ऑफ द गार्डन. आता या 6 किलोमीटरपासून वेस्ट म्हणजे कुठची साईड सांगा, ही साईड वेस्ट कळतंय का, आणि ही साईड आपली काय असते ईस्ट. मग या गार्डनपासून वेस्टला 4 किलोमीटरवर काय आहे, जिम आहे. इथे जिम आहे, हे जिम बरोबर, एवढं कळलं. जिम वेस्ट ऑफ द गार्डन. देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन बँक अँड जिम. आता बँक आणि जिम, आता जरा लक्ष द्या, इथे कोणता अँगल झाला राईट अँगल, इथे पण कोणता अँगल झाला राईट अँगल, एवढं कळतं आहे. मग आता मला सांगा, हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल आहे, हे जर मी जॉईन केलं तर हा काय तयार होईल, रेक्टॅंगल होईल की नाही. आणि अपोजिट साईड्स ऑफ रेक्टॅंगल्स आर कॉन्ग्रेंट बरोबर का. मग मला सांगा, हे डिस्टन्स जर 6 किलोमीटर असेल तर जिम आणि बँकमधलं डिस्टन्स पण किती असणार आहे, 6 किलोमीटरच असणार. बघा परत सांगतो, इथून इथे 4 किलोमीटर गेला, इथून इथे 6 किलोमीटर गेला, पुन्हा इथून इकडे 4 किलोमीटर गेला बरोबर. मग इथे रेक्टॅंगल फॉर्म झाला. मग आता रेक्टॅंगलचा ही साईड जर 6 असेल तर ही साईड पण किती असणार, 6 असणार. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन युअर बँक अँड जिम, दिस बँक अँड जिम इज 6 किलोमीटर. अँड ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट अँसर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज संदीप, तनय, प्रियांका. ओके, संदीप, तनय, प्रियांका अँड अनुया अँड मंदार आर स्टँडिंग ऑन द स्टेप्स. बघा, हे सगळे स्टेप्सवर स्टँड झालेले आहेत, उभे राहिले. संदीप इज ऑन द मिडल स्टेप बिटवीन प्रियांका अँड मंदार. संदीप कुठे आहे बघा, प्रियांका आणि मंदारच्या मिडलला आहे. म्हणजे समजा इथे मी मानतो ही प्रियांका आहे, ठीक आहे, ही प्रियांका आहे, इथे मंदार आहे तुमचा. दिस इज युअर मंदार. ओके, मंदार. या मंदार आणि प्रियांकाच्या मध्ये कोण आहे, इन बिटवीन संदीप. दिस इज युअर संदीप. संदीप इथे आहे बरोबर, एवढं कळलं. मंदार, संदीप आणि प्रियांका. ओके, तनय इज अभव अनुया, अभव अनुया अँड ऑन द टॉप पोस्ट आहे. टॉप पोस्ट म्हणजे वरती, इथे तनय आहे बरोबर. हां, हा कोण आहे इथे, तनय, टी ए एन ए वाय, तनय, तनय टॉप मोस्ट. ओके, टॉप मोस्ट इज अभव अनुया, अनुयाच्या अभव आहे म्हणजे इथे अनुया बरोबर, ही तुमची अनुया, एवढं कळलं. अनुया अँड मंदार आर नॉट ऑन द कॉन्सिक्युटिव्ह स्टेप्स. आता हा मंदार आणि ही अनुया नॉट ऑन कॉन्सिक्युटिव्ह, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय, आजूबाजूच्या आहेत का जवळजवळ, बघा नाही ना, मध्ये हे दोघं आहेत म्हणजे आपली डायग्राम बरोबर आहे. देन हुई स्टँडिंग ऑन द सेंटर स्टेप. आता सेंटर स्टेप म्हणजे बघा, वरच्या दोन स्टेप मी कट करतो, खालच्या दोन कट करतो, म्हणजे कोण राहिला इथे सेंटरला, कोण राहिला, कोण राहिली ती, प्रियांका बरोबर. सेंटरला कोण राहते आहे, प्रियांका. अँड प्रियांका इज ऑप्शन नंबर 4. ओके, समजलं, नक्की परत एकदा सांगतो. बघा पहिलं काय दिलं आहे,
संदीप इज ऑन द मिडल स्टेप बिटवीन प्रियंका एंड मंदार. संदीप कुठे आहे? प्रियंका आणि मंदारच्या मध्ये आहे, मिडल स्टेप मध्ये उभा आहे, बरोबर. आता तनय इज अबोव अनुया अँड टॉप ऑफ द टॉप मोस्ट. टॉप पोस्ट म्हणजे सगळ्यात वरच्या स्टेपला आहे, सगळ्यात वरच्या पायरीवर आहे तनय, आणि त्याच्यापुढे कोण आहे? अनुया, बरोबर. मग काय विचारलं आहे तुम्हाला? मिडल, मिडल म्हणजे सगळ्यात मध्ये कोण आहे? तर प्रियांका, बरोबर. आणि म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आन्सर? 4 इज युअर करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, नेक्स्ट वन इज, संपत वेंट 16 किलोमीटर टू द वेस्ट. बघा, संपत आहे तो 16 किलोमीटर वेस्टला गेला. ही आपली ईस्ट असते, बरोबर. दिस इज युअर वेस्ट. संपत काय गेला आहे? 16 किलोमीटर वेस्ट, म्हणजे असा गेला, इकडे गेला. म्हणजे आता त्याचं तोंड कुठे असणार आहे? वेस्टला. हा संपत इथे होता, इथे होता संपत, ईस्टला होता, तो वेस्टला गेला. ओके, संपत इज मूव 16 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट, टू द वेस्ट. देन 13.5 किलोमीटर टू द नॉर्थ. आता नॉर्थ कुठे असते? इकडे वर असते ना. मग आता इथे आधी किती गेला तो? 16 किलोमीटर. ते मी लिहितो 16 किलोमीटर. ओके, देन 13.5 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. आता नॉर्थला गेला. दिस डिस्टन्स इज 13.5 किलोमीटर. ओके, 13.5 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, म्हणजे नॉर्थला गेला. अगेन 8.5 किलोमीटर टू द ईस्ट. आता ईस्ट कुठे? या साईडला, बरोबर. मग आता इथून तो इकडे गेला. किती गेला इथून इकडे? फक्त 8.5 किलोमीटर. ओके, ईस्ट 8.5 किलोमीटर ईस्ट. अँड फायनली 13.5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ. आता साऊथ कुठे असते सांगा? इथे नॉर्थच्या खाली ना, ही नॉर्थ आहे ना वरची, मग ही साऊथ इकडे येणार. आता 13.5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ म्हणजे हे बघा, इथे साऊथला असा आला तो इकडे 13.5 किलोमीटर, इथे आला पुन्हा, बरोबर. 13.5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, कळलं आधी एवढं? ते हाऊ फार ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. आता स्टार्टिंग पॉईंट कुठे होता? इथे होता, बरोबर. हां, इथून पहिला इकडे गेला. आता जरा लक्ष द्या, दिस इज राईट अँगल, दिस इज ऑल्सो राईट अँगल, दिस इज ऑल्सो राईट अँगल, अँड दिस इज ऑल्सो राईट अँगल, अँड देअर फॉर टेल मी अपोजिट साईड्स ऑफ राईट अँगल्स दिस क्वाड्रिलॅटरल ऑर रेक्टँगल. ऑल द फोर अँगल्स आर राईट अँगल, देन इट इज अ रेक्टँगल. अँड यू नो दॅट अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रेंट. समोरसमोरच्या ज्या साईड असतात रेक्टँगलच्या, त्या काय असतात? कॉन्ग्रेंट असतात, हे तुम्हाला माहीत आहे, बरोबर. मग आता मला सांगा, हे डिस्टन्स जर 8.5 असेल तर इथून एवढं डिस्टन्स पण किती असणार आहे? 8.5, बरोबर. आता इथून एवढं डिस्टन्स 8.5 आहे, टोटल डिस्टन्स किती आहे बघा? 16 आहे, बरोबर. मग 16 मधून आपल्याला 8.5 काय करावं लागेल, कळतंय का? बघा, इथून एवढं डिस्टन्स 16 आहे आणि तो इथे आला. मग आपल्याला विचारला एवढं डिस्टन्स स्टार्टिंग पॉईंटपासून किती अंतरावर आहे, म्हणजे काय करणार आपण? 16.0 मायनस 8.5. ओके, 0 - 5, आन्सर इज 5. अंडरस्टूड? देन 16 किती होणार इथे? 15 होणार ना. 15 - 8 = 7, अँड देअरफॉर युअर आन्सर इज 7.5 किलोमीटर फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. कळलं का? या स्टार्टिंग पॉईंटपासून किती आला ते विचारलंय. इथून एवढं डिस्टन्स 16 आहे, त्याच्यापैकी 8.5 आपण काय केलं? मायनस केलं, म्हणजे राहिलं किती आपलं? 7.5 किलोमीटर. हे तुमचं काय लास्ट आन्सर, बरोबर. 7.5 किलोमीटर, दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट प्रॉब्लेम इज, ए बी सी डी ई एफ जी आर द विलेजेस इन द फॉलोइंग डायरेक्शन्स. ओके, ए बी सी डी आर द विलेज चेस इन द फॉलोइंग डायरेक्शन. आता पहिलं बघा, नीट समजून घ्या. ए इज 3 किलोमीटर अवे फ्रॉम साऊथ ऑफ बी. बघा, ए इज 3 किलोमीटर अवे फ्रॉम साऊथ ऑफ बी. आता साऊथ म्हणजे कुठे? बघा नीट लक्ष द्या, इथे साऊथ म्हणजे ही डायरेक्शन, ईस्ट म्हणजे कोणती डायरेक्शन? एक मिनिट हा, जरा हे वर घेतो, म्हणजे ते ईस्ट म्हणजे ही इकडची डायरेक्शन आपली, ईस्ट आहे वरची. ओके, सॉरी, ईस्ट नाही, नॉर्थ, सॉरी, दिस इज नॉर्थ, साऊथ नॉर्थ. ओके, दिस डायरेक्शन इज ईस्ट अँड दिस डायरेक्शन इज वेस्ट. नाऊ ए इज 3 किलोमीटर अवे टू साऊथ ऑफ बी. ए इज 3 किलोमीटर अवे टू साऊथ ऑफ बी. आता हा समजा इथे मी एक बी घेतो, काहीतरी बी आहे, तर या बीपासून ए काय आहे? 3 किलोमीटर अवे फ्रॉम साऊथ ऑफ बी. साऊथ म्हणजे ह्या साईडला,
इथे ए आहे एवढं कळलं. आणि डिस्टन्स किती आहे 3 किलोमीटर. दिस डिस्टन्स इज 3 किलोमीटर. बी पासून ए 3 किलोमीटर आहे पण तो कसा आहे साऊथ ऑफ बी. साऊथ ऑफ बी म्हणजे साऊथ साईडला बीचा. ओके देन ए इज 3 किलोमीटर अवे टू द साऊथ ऑफ बी. सी इज 3 किलोमीटर अवे टू द वेस्ट ऑफ ए. आता वेस्ट म्हणजे ही साईड कळते. मग आता सी कसा आहे 3 किलोमीटर ए पासून वेस्टला जायचं. मग हा सी आहे. दिस इज युअर सी. हां ए पासून वेस्टला हा इथे सी झाला एवढं कळलं. वेस्ट आणि दिस डिस्टन्स इज ऑल्सो 3 किलोमीटर. ओके बी 6 किलोमीटर अवे टू द नॉर्थ ऑफ सी. आता सी पासून नॉर्थला 6 किलोमीटर कोण आहे इकडे वरच्या साईडला कोण आहे नॉर्थ साईडला सी डी ना सॉरी डी इज 6 किलोमीटर अवे टू द नॉर्थ ऑफ सी. सी पासून नॉर्थ साईडला इथे डी आहे 6 किलोमीटर अवे. दिस डिस्टन्स इज 6 किलोमीटर. ओके ई इज 6 किलोमीटर अवे टू द वेस्ट ऑफ डी. आता डीच्या वेस्टला म्हणजे या साईडला कोण आहे ई आहे. पण ई कसा आहे किती किलोमीटर आहे 6 किलोमीटर. ओके वेस्ट ऑफ डी. डी इज 3 किलोमीटर अवे टू द साऊथ ऑफ एफ. आता बघा डी जो आहे तो एफच्या साऊथला. बघा डी इज 3 किलोमीटर अवे टू द साऊथ ऑफ एफ. एफच्या साऊथला डी आहे म्हणजे एफ कुठे असणार इकडे वर असणार. एक मिनिट हा एफ कुठे असणार इकडे वरच्या साईडला. एफच्या साऊथला म्हणजे या साईडला म्हणजे एफ इथे आहे. ठीक आहे वरच्या साईडला एफ आहे साऊथ ऑफ एफ. जी इज 5 किलोमीटर अवे टू द वेस्ट ऑफ बी. पुन्हा आता बीच्या वेस्टला 5 किलोमीटर कोण आहे जी आहे. बीच्या वेस्टला म्हणजे इकडे बरोबर 5 किलोमीटर म्हणजे इकडे जाणार असा थोडासा जी. इथे जी आहे बरोबर ना जी. देन फाईंड हाऊ फार एफ फ्रॉम सी. आता एफ कुठे गेला हा एफ फ्रॉम सी अँड इन विच डायरेक्शन. आता जरा लक्ष द्या इथे डी आणि सी मधलं डिस्टन्स किती आहे. डी अँड सी डिस्टन्स इज 6 किलोमीटर. आणि एफ आणि डी मधलं डिस्टन्स किती आहे बघा 3 किलोमीटर अवे टू द साऊथ ऑफ एफ. किती आहे 3 किलोमीटर म्हणजे 6 + 3 किती येणार 9 किलोमीटर बरोबर. बघा 9 किलोमीटर काय विचारलं बघा. फाईंड हाऊ फार इज एफ फ्रॉम सी. एफ इथे आहे. एफ आणि डी मधलं डिस्टन्स किती दिलं आहे 3 किलोमीटर. आणि डी आणि सी आपण पहिल्या किती लिहिलं होता 6 किलोमीटर. मग 6 + 3 किती येणार 9 किलोमीटर बरोबर. 9 किलोमीटर डिस्टन्स झालं. इन विच डायरेक्शन एफ कोणत्या डायरेक्शनला आहे बघा नॉर्थ ना. 9 किलोमीटर टू द नॉर्थ इज युअर अँसर. कळलं का 9 किलोमीटर टू द नॉर्थ इज युअर अँसर. परत एकदा बघा हे जरा थोडंसं समजायला परत एकदा एक्सप्लेन करतो. वन मिनिट आपण परत एकदा बघू. ए इज 3 किलोमीटर अवे टू द साऊथ ऑफ बी बरोबर. बघा लक्ष द्या पुन्हा हा बी घेतला बरोबर. बीच्या साऊथला म्हणजे कोणती ही साईड खालची साईड कळते ना साऊथला ए आहे. बीच्या साऊथला ए आहे इथे बरोबर. ए बी पासून हे किती डिस्टन्सवर आहे 3 किलोमीटर. ओके 3 किलोमीटर अवे टू द साऊथ ऑफ बी. सी इज 3 किलोमीटर अवे टू द वेस्ट ऑफ ए. ए पासून वेस्टला 3 किलोमीटरवर कोण आहे सी आहे. डिस्टन्स किती आहे 3 इथे सी आहे एवढं कळलं. सी डी इज 6 किलोमीटर अवे टू द नॉर्थ ऑफ सी. सी पासून 6 किलोमीटर असा वरच्या बाजूला 6 किलोमीटरला कोण आहे तुमचा डी आहे. कळलं का सी डी अंतर किती आहे इथे लिहितो मी. डिस्टन्स बिटवीन सी डी इज इक्वल्स टू 6 किलोमीटर. 6 किलोमीटर राहील लक्षात. डी इज 6 किलोमीटर अवे टू द नॉर्थ ऑफ सी एवढं कळलं. हे डिस्टन्स किती आहे 6 किलोमीटर आहे इथे लिहितं 6 तुम्हाला लक्षात ठेवायला 6. ओके देन ई 6 किलोमीटर अवे टू द वेस्ट ऑफ डी. आता डी पासून वेस्ट म्हणजे ही साईड कळते का. ही साईड वेस्ट असते ना. डी पासून ई किती डिस्टन्सवर आहे 6 किलोमीटर. ई इथे ई आहे. ओके देन ई 6 किलोमीटर अवे टू वेस्ट ऑफ डी. डी पासून वेस्टला 6 किलोमीटर ई आहे. ई डी इज
3 किलोमीटर अवे टू द साउथ ऑफ ऐप. ऐपची साउथ, साउथ म्हणजे ही खालची डायरेक्शन, बरोबर. म्हणजे ऐप आपला कुठे असला पाहिजे, इथे असला पाहिजे, बरोबर. ऐप पासून डी किती आहे, 3 किलोमीटर आहे. दिस डिस्टन्स इज 3 किलोमीटर अँड दिस होल डिस्टन्स इज 6 किलोमीटर, रिमेंबर. ओके, देन जी इज 5 किलोमीटर अवे टू वेस्ट ऑफ बी. या बी पासून वेस्टला 5 किलोमीटर कोण आहे, जी आहे, म्हणजे इकडे जी आहे कुठेतरी. दिस इज युअर जी. जी आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे, 5 किलोमीटर. देन फाइंड हाऊ फार इज एफ फ्रॉम सी. आता एफ सी पासून किती विचारलं आहे, जरा लक्ष द्या. एफ सी कसं म्हणलं आहे, तर एफ डी प्लस डी सी. एफ डी डिस्टन्स किती आहे बघा, एफ डी डिस्टन्स किती आहे, 3 आहे. आणि डी सी डिस्टन्स किती आहे, 6 आहे. मग 6 + 3 किती येणार आपला आन्सर, 9 किलोमीटर. ओके, कळलं आता 9 किलोमीटर कसं आलं. आता कोणत्या डायरेक्शनला विचारलं आहे, तर ही कोणती डायरेक्शन आहे बघा, एफ कोणत्या डायरेक्शनला आहे, एफ सी पासून कोणत्या डायरेक्शनला आहे, दिस डायरेक्शन इज नॉर्थ अँड देअर फॉर युअर आन्सर इज 9 किलोमीटर टू द नॉर्थ. एवढं कळलं नक्की. आता तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काही प्रॉब्लेम देतो, सॉल्व आहेत तुम्ही करायचे स्वतः. सॉल्व करून दाखवलेले आहे, तुम्ही स्वतः काय करा, घरी ट्राय करा, सॉल्व करा. दिस इज प्रॉब्लेम नंबर 1. देन दिस इज सेकंड. हे नोटबुक मध्ये लिहून सॉल्व करायचे आहे. राइट युअर नोटबुक अँड देन हॅव टू सॉल्व दिस. देन दिस इज थर्ड. देन दिस इज 4. देन 5. Then this is 6. Then this is 7. Then this is 8. देन दिस इज 9. असे मगासारखा प्रॉब्लेम आहे ना, आपण घेतला होता ना अशा टाईपचा. ओके, हाऊ मेनी टाइम्स अमोल टर्न्स टुवर्ड्स वेस्ट व्हाईल गोईंग फ्रॉम हाऊस टू स्कूल. सी, हाऊस टू स्कूल आता उलटा आहे बघा, लेफ्टला टर्न होतो, बरोबर. टर्न्स टुवर्ड्स वेस्ट, वेस्ट म्हणजे कोणती डायरेक्शन, ह्या साईडला टर्न होतो किती वेळा विचारला आहे, बरोबर. आता किती वेळा होतो ह्या साईडला टर्न बघा, व्हाईल गोईंग फ्रॉम होम टू स्कूल. ओके, होम हाऊस, होम मीन्स हाऊस, टू स्कूल. आता होममधून निघाला, बरोबर. देन पहिला काय विचारलं बघा, टुवर्ड्स वेस्ट म्हटलं आहे ना, वेस्ट म्हणजे ह्या डायरेक्शनला टर्न किती वेळा होतो बघा. इकडून इकडे हा इथे फर्स्ट टाईम होणार, इथे कोणती आहे, नॉर्थ आहे, इकडे कोणती, ईस्ट आहे, इकडे नॉर्थ आहे, इथे सेकंड टाईम होणार, बरोबर. 2 टाइम्स झाला, बरोबर ना. नंतर इथे पुन्हा 3 टाइम्स झाला, इथे पुन्हा 4 टाइम्स झाला. आणि स्टार्टिंगला जेव्हा निघाला तो एकदा ना, म्हणजे किती टाइम झाला, 5 टाइम्स, बरोबर. या डायरेक्शनला तो किती वेळा जातो विचारला आहे, दॅट इज 5 टाइम्स. कळलं कसं आलं, वेस्ट म्हणजे ह्या डायरेक्शनला बघायचं, अशा लाईन बघायच्या फक्त या साईडला, कळलं. देन नेक्स्ट, आता हे जरा बघा, संस्कृती इज फेसिंग नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे नॉर्थ आणि वेस्टच्या मधली डायरेक्शन. शी टर्न्स टू लेफ्ट थ्रू 90. लेफ्ट म्हणजे कोणती, ही साईड, आणि राईट म्हणजे ही साईड. कळतंय का, हे अँगल किती असतात माहीत आहे, 45 डिग्री. लक्षात ठेवा, हे अँगल किती असतात, 45 45. ओके, मग आता इथून इथे गेला तर 45 होणार वेस्टला, पुन्हा इथे 45, म्हणजे इथे काय येणार, साऊथ वेस्ट डायरेक्शन. कळलं का, ते याच्यामध्ये पण 90 असतो, इथे पण असं 90 अँगल असतो, लक्षात ठेवा.
आणि इथून इथे पण असा 90 असतो. देन 11 क्वेश्चन. सी 11 विथ एक्सप्लेनेशन. देन क्वेश्चन नंबर 12. वन विल फेस ईस्ट व्हाइल गोइंग फ्रॉम प्लेस ए टू बी. आता जरा ए टू बी मध्ये ईस्टला फेस किती वेळा करतो बघा. ईस्ट म्हणजे कोणती साईड बघा, ही साईड. तेव्हा असं काही बघायची गरज नाही बघा, इकडून इकडे इकडून इकडे बघायचं फक्त वन टाइम. झाला पुन्हा बघा इकडे म्हणजे ही साईड नाही येणार, इकडे नाही येणार, ही नाही येणार, इथे येणार टू टाइम. पुन्हा इकडे नाही वेस्टला झाला, इथे आला म्हणजे किती टाइम आला तो थ्री टाइम आला बरोबर. बघा या साईडला बघायचं, इकडून इकडे बघायचं वन टू आणि थ्री. कळलं म्हणजे आन्सर काय येणार थ्री टाइम्स ऑप्शन नंबर सेकंड. देन क्वेश्चन 13. संजय इज 10 स्टेप अवे टुवर्ड्स नॉर्थ फ्रॉम साई. सुनील सुनील पासून संजय किती आहे 10 स्टेप बरोबर. शिवाजी इज 5 स्टेप अवे इन द ईस्ट फ्रॉम संजय. शिवाजी संजय पासून किती स्टेप आहे 5 स्टेप. देन इन विच डायरेक्शन इज सुनील टू शिवाजी. आता बघा सुनील टू शिवाजी, सुनील टू शिवाजी कोणती डायरेक्शन असणार बघा. ही कोणती आहे ईस्ट आहे बरोबर, ही कोणती आहे वेस्ट आहे बरोबर. ईज सुनील टू शिवाजी, सुनील आणि शिवाजी, सुनील टू शिवाजी दिस डायरेक्शन इज विच डायरेक्शन. दिस इज ईस्ट, दिस इज साऊथ. दॅट मीन्स सी दिस डायरेक्शन शिवाजी टू सुनील टू शिवाजी, सुनील टू शिवाजी इज विच डायरेक्शन साऊथ ईस्ट. नो सी क्वेश्चन इज इन विच डायरेक्शन इज सुनील टू शिवाजी. सी सुनील शिवाजीपासून कोणत्या डायरेक्शनला, म्हणजे शिवाजीकडून आपण जर असा सुनीलकडे असा ॲरो केला जरा लक्ष द्या तर ही डायरेक्शन बघा आपल्या याच्यामध्ये कशी येते, कोणती येते बघा, बघा कोणती येते इकडे साऊथ वेस्ट. कळलं का साऊथ वेस्ट का आली, कळलं हां. सुनील शिवाजीपासून कोणत्या डायरेक्शनला येतं साऊथ वेस्ट, कळलं नक्की. देन नेक्स्ट क्वेश्चन. हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, बरीचशी मुलं काय करतात हे इथलं घेतात दोघांमधलं, हां तसं नाही करायचं. लक्षात आलं ही डायरेक्शन विचारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज हाउ मेनी टाइम्स राजेश विल फेस ईस्ट व्हाइल गोइंग फ्रॉम स्कूल टू हाऊस. आता ईस्टला किती वेळा फेस होतो, स्कूल टू हाऊस म्हटलं आहे. ईस्ट म्हणजे कोणती डायरेक्शन सांगा, ही डायरेक्शन. ह्या डायरेक्शनला बघा, इथे एकदा गेला ही डायरेक्शन, अजून या डायरेक्शनला कुठे जातो आहे बघा, इथे एकदा जातो आहे टू टाइम्स. ही नाही, ही नाही, ही नाही, म्हणजे किती वन अँड टू टाइम्स, म्हणजे ऑप्शन काय येणार फर्स्ट ऑप्शन टू टाइम्स. ओके देन क्वेश्चन नंबर 15. सी क्वेश्चन नंबर 15. रेखा वॉक्स 10 स्टेप्स टुवर्ड्स ईस्ट. ही रेखा इथे बरोबर, ही किती 5+5 10 स्टेप कुठे गेली ईस्टला गेली, म्हणजे या साईडला गेली, कळत आहे टुवर्ड्स ईस्ट. फर्दर शी टर्न्स टुवर्ड्स साऊथ. आता साऊथ म्हणजे कोणती, इकडे या साईडला बरोबर, ही वरची काय नॉर्थ आहे ना बरोबर. अँड वॉक्स 15 स्टेप्स, म्हणजे इकडून इकडे ती 15 स्टेप्स वॉक केली, म्हणजे इकडे गेली आता इथे साऊथला गेली बरोबर. अगेन शी वॉक्स 5 स्टेप्स टुवर्ड्स वेस्ट. पुन्हा इकडून ती वेस्टला गेली, इकडेची वेस्ट ना, 5 स्टेप वेस्टला गेली. वेस्ट अँड ॲट लास्ट वॉक्स 15 स्टेप्स टुवर्ड्स नॉर्थ. आणि पुन्हा नॉर्थ म्हणजे वरच्या बाजूला बरोबर, इकडे नॉर्थ आहे ना, पुन्हा 15 स्टेप नॉर्थला गेली. देन हाऊ मेनी स्टेप्स शी इज फार फ्रॉम ओरिजिनल प्लेस. आत्ता बघा जरा लक्ष द्या, इथे रेक्टॅंगल तयार झाला की नाही बघा, हा दिस इज ऑल्सो रेक्टॅंगल. अँड यू नो दॅट अपोजिट साईड्स ऑफ रेक्टॅंगल्स आर कॉन्ग्रेंट. दिस इज फाय, देअरफॉर दिस इज ऑल्सो फाय. ही पूर्ण साईड किती आहे 10 आहे बरोबर,
त्याच्यापैकी ही एवढी फाय आहे म्हणजे एवढी किती राहणार फाय म्हणजे ती ओरिजिनल प्लेसपासून किती डिस्टन्सवर असणार आहे फाय ओके दॅट इज ऑप्शन नंबर फोर कळलं का नक्की फाय स्टेप ती लांब असणार आहे ऑप्शन नंबर फोर इज युअर आन्सर ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस इज युअर टॉपिक डायरेक्शन हा टॉपिक सगळ्यांना कळला असेल हा टॉपिक ॲटलीस्ट थ्री टाइम्स रिवाइज करायचा किती वेळा रिवाइज करायचा आहे थ्री टाइम्स ओके बेस्ट ऑफ लक